आफताब आणि जो श्रद्धाचा विषय आहे तो अत्यंत निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींच्या हत्या या हिंदू मुलांकडून पण झालेल्या आहेत, धमक्या दिलेल्या आहेत. मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. विरोधी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाही कामाला लावतात, महाराष्ट्राच्या यंत्रणा कामाला लागत आहेत. उदयनराजांच्या भावनेशी मी प्रत्येक बाबतीत याबाबतीत सहमत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर त्यांनी जी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी त्यांच्याशी सहमत आहे. साहेब, सध्या राज्यभर लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चे काढले जात आहेत. नाशिक झाला, आज त्र्यंबकेश्वरमध्ये देखील काढणार आहे. काय कसं बघता तुम्ही याकडे? एकदा सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. एकत्रच बसून निर्णय घ्यावा लागेल. लव जिहाद आहे की आणखीन काय आहे, याच्यामागे अनेक गोष्टी आहेत. आफताब आणि जो श्रद्धाचा विषय आहे तो अत्यंत निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींच्या हत्या या हिंदू मुलांकडून पण झालेल्या आहेत, धमक्या दिलेल्या आहेत. मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. याच्यामध्ये जात धर्म न आणता या देशातल्या प्रत्येक कन्येचं रक्षण व्हायला पाहिजे ही भूमिका घ्यायला हवी.